अमरावती जिल्ह्यामधील गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयातील निवासी डॉक्टर मनोज सांगळे यांच्यावर रात्रीच्या वेळी अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवल्याची घटना घडली आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावतीमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। गुरुकुंज मोझरी येथे गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले निवासी डॉक्टर मनोज सांगळे रात्रीच्या वेळी रुग्णालयातील कामकाज आटोपून त्यांच्या निवासस्थानी आराम करीत असताना रात्री 12:30 सुमारास दवाखान्याच्या मागील गेटकडून अज्ञातांनी प्रवेश घेऊन डॉक्टरवर हल्ला चढवला। यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले। दरम्यान दवाखान्यामध्ये असलेला CCTV मध्ये मागील दरवाजामधून प्रवेश केलेला हल्लेखोर कैद झालाय। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या संदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत।